नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रामधील मा पावसाच्या संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे एकतीस एक, एक आणि दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील सूर्यदर्शन होईल अशा प्रकारचं माहिती आपण यापूर्वी आपल्या वेगवेगळ्या वेग 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 व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि आज आपण समोरील इमेजमध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण नाही उपग्रह छायाचित्रामध्ये बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पुणे सातारा रायगड रत्नागिरी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचे थोडे ढग या ठिकाणी आहेत इतरत्र मात्र पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये नाही आज रविवार आपण साप्ताहिक अंदाज बघणार आहोत एकतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये केवळ लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे इतरत्र पावसाची शक्यता नाही सर्वत्र सूर्यदर्शन होईल एक तारखेला देखील केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचं तावरून दाखवण्यात आलं आहे इतरत्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल सर्वत्र सूर्यदर्शन होईल दोन तारखेला देखील केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचं तातावरून दाखवण्यात आलं आहे इतरत्र कुठेही पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळ वातावरण असेल तीन तारखेला पुन्हा पावसाला सुरुवात होईल मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल या मॉडेलनुसार जोरदार किंवा मुसळधार पावसाला सुरुवात दक्षिण कोकण सोलापूर ला लातूर धारासिव या जिल्ह्यांमध्ये चार तारखेला सुरुवात होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे अतिमुसळधार पावसाची परिस्थिती कोकणामध्ये पाच तारखेला होईल सहा तारखेलाही कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील एकूणच या सात दिवसामध्ये महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण चार तारखेपासून सुरू होईल आणि पुढे देखील जवळपास ते अकरा ते पंधरा तारखेपर्यंत राहील भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलमध्ये मात्र आज धरासीव लातूर नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे त्याचबरोबर मध्य विदर्भामध्ये अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पावसाचं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलनुसार एक तारखेची परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती राहील त्याचबरोबर नांदेड लातूर धारासीव या जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे दोन तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण राहील या मॉडेलनुसार पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण तीन तारखेपासून वाढेल तर पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकणामध्ये चार तारखेपासून पावसाला सुरुवात होईल संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण चार तारखेला सुरू होईल पाच तारखेलाही विदर्भात आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस वातावरण राहील मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी होईल दक्षिण कोकणात अतिवृष्टीची वर्षी निर्माण होईल सहा तारखेला विदर्भ मराठवाडा खास करून दक्षिण कोकणामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होणार आहे अतिमुसळधार पाऊस दक्षिण कोकणात पडेल आपण सात तारखेला विदर्भातील पावसाचं वातावरण बघतो आहोत विदर्भामध्ये कमी दाब येणार असल्यामुळे संपूर्ण विदर्भामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती त्याचबरोबर दक्षिण कोकणातही अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होणार आहे त्याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही होईल मध्य प्रदेशवर आठ तारखेला वातावरण सरकेल परंतु तरी देखील विदर्भ आणि मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव कायम राहील कोकण किनारपट्टीलाही प्रभाव कायम राहील चार तारखेपासून नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पसोबत राहणार आहे पाच तारखेनंतर आपण बघू शकता की एक कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल अशी अपेक्षा आहे सहा तारखेला या कमीदाबाचा प्रभाव निर्माण होईल तेव्हा महाराष्ट्रावर अरबी समुद्रातून वेगवान वारे येतील ही चक्राकार स्थिती सात तारखेला भूभागावर येईल या चक्राकार स्थितीमुळे पुन्हा एकदा मध्य भारतामध्ये आणि खास करून विदर्भात पावसाची परिस्थिती निर्माण होईल ही चक्राकार स्थिती विदर्भातून पुढे सरकत असताना एक चक्रीवादळी परिस्थिती किंवा पहिलं मोठं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात भुवनेश्वरच्या दरम्यान आकार घेईल अशी शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार एकतीस एक आणि दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल सर्वत्र सूर्यदर्शन होईल मात्र अपवादात्मक काही जिल्ह्यांमध्ये विदर्भात हलक्या स्वरूपाचा नांदेड लातूर धारासिव सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आज थोडंफार पाऊस जात्र राहील एक तारखेलाही पावसाची उघडीप असण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे केवळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पाऊस जात्र राहील दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची उडीप राहील मात्र विदर्भात गोंदिया जिल्ह्यात पावसाचं वातावरण या मॉडेलनुसार दाखवण्यात आलेलं आहे मात्र विदर्भात पुन्हा एकदा तीन तारखेपासून कमी दाबाचा प्रभाव निर्माण होत असल्यामुळे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल हे वातावरण चार तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे आपण बघू शकता संपूर्ण कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पावसाचं चा वातावरण चार तारखेपासून निर्माण होणार आहे पाच तारखेला देखील जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा प्रभाव निर्माण होईल सहा तारखेपासून पावसाचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीला अधिक वाढेल दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे म्हणजे खास करून विदर्भामध्ये अतिवृष्टीतच हा पाऊस गणला जाईल अशी शक्यता आहे एक छोटी चक्राकार स्थिती सात तारखेपासून भूभागावर येण्यास सुरुवात होईल विदर्भामध्ये पुन्हा एकदा या चक्राकार स्थितीचा प्रभाव पडून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची बसू निर्माण होईल आपण बघू शकता की विदर्भामध्ये गडचिरोली चंद्रपूर वाशिम हिंगोली नांदेड परभणी अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव पडणार आहे कोकण किनारमट्टीलाही सहा सात तारखेला आणि आठ तारखेला मोठ्या पावसाचं वातावरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी अधिक पावसाची परिस्थिती ऑगस्टमध्ये राहील ऑगस्टमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा